इंद्रिये हात दिले पाय दिले डोळे मुख बोला या वचन। मग मला सांगा जर संतांचं माध्यम असेल तर आपण इथं आल्यानंतर परोपकार केला पाहिजे। मग डोळ्यांचा परोपकार काय? डोळ्यांचा परोपकार डोळ्यांनी चांगलं पाहा। डोळे तुम्ही सुंदरा मनात भरले काय विशेष तुम्हाला काय माहिती? आमची एक ना बातम्याच लावून देत नाही बाबा। नाही मी बातम्या नाही सुंदरा मनात भरले तर ह्या कसं काय विशेष आहे? मी म्हणायचो हा कार्यक्रमच कसा आहे असा पहिली रक्की पास ते भरलं असं आणि सुंदरा मनात की नाही एक ठाक याला होतं खाली पडत काय विशेष का पहा विठोबाचे मुख डोळ्यांचा परोपकार आहे। आणि त्या विठ्ठलाचं मुख जर पाहिलं तुम्ही तर त्या विठ्ठलाच्या माध्यमातून तुम्हाला पुढे कमी कमी त्या देवाचं वर्णन लोकांपुढे मांडता येईल हा एक परोपकार। पाहता श्री मुख सुखावले सुखद डोळे आधी मुख लावले वाटा। पाहता श्री मुख सुखावले सुख आणि डोळे यांची भूक डोळ्यांनाही सुख आणि त्याच्यापासून जगाला सुख फार मोठा परोपकार आहे। हा दाना करता दिली माघार घेण्याकरता नाही। कमीत कमी दरवाजामध्ये आलेल्या कुत्र्याला आपण चतुर्वर भाकरी जरी टाकली तरी मला वाटतं ते तुम्हाला आशीर्वाद देऊन देईल। पण जर कदाचित त्या कुत्र्याला भाकरी जरी टाकली नाही तुम्ही तर तुम्हाला आशीर्वाद तर नाही मिळणार पण कुत्र्याचा शाप मिळाल्याशिवाय। ते सुद्धा कुठं आलंय? रामप्रभूंच्या काळामध्ये रामप्रभू रस्त्यानं चालले होते आणि तिकडनं एक कुत्र विवळत येत होते। कुत्र्याला एका ग्रस्ताने काठी मारली। काठी मारल्यानंतर ते भयंकर त्याला वेदना झाल्या म्हणून ते कुत्र पळत चाललं होतं। रामप्रभूंनी त्याला असा हात केला ते कुत्र तिथं स्थिरावलं आणि त्याला वाचा फुटली। वाचा फुटल्यानंतर त्या कुत्र्याला प्रभूंनी विचारलं का रे बाबा काय झालं? तर म्हणजे काय नाही एका ग्रस्ताने मला मारला। आता प्रभू काय तर ते स्वतः भगवान होते। देव जाणता 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 आपली सदा काय देव चतुर देव चतुर जाणून सुमंत प्रधानांनी त्या ग्रस्ताला आमंत्रित केलं आणि आमंत्रित केल्यानंतर त्याला विचारलं ह्या कुत्र्याला का मारलं? म्हणजे काहीच नाही मी सहज मारलं सहज। अरे पण गुन्हा काय केला? म्हणजे काहीच नाही गुन्हा केला। म्हणजे ते माझ्या दरवाजापाशी आलं आणि मला असं वाटलं का त्याला तुकडा टाकावा लागेल? म्हणजे त्याला एक तुकडा टाकावा लागेल म्हणून तू त्याला काठी मारलीस मग हे हात त्याच्या करता दिले का? वाहे रंगे काळी नाचेन उल्लास हे दिली हातास हाताने टाळी वाजवण्याकरता आणि कोणाला तरी दान करण्याकरता ह्या हात दिले याला परोपकार असतो। त्या कुत्र्याला विचारलं याला शिक्षा काय दिली? म्हणजे याला दुसरी कोणतीही शिक्षा देऊ नका। हा कमीत कमीत म्हणले
त्याला पुन्हा माणूसच बनवा. पण जेणेकरून याच्यापुढे जितके पाप होतील, जितका आकार होईल परोपकाराऐवजी, तितकी तशी याला बुद्धी द्या आणि मग याला नरकात टाका. आणि पहिलाच जन्म त्याला डुकराचा द्या. नाही तरी काय थोडी श्वान किती सुंदर विषय सांगितला सांगताना. महात एवढ्या करता लिहिले, टाळी वाजवण्याकरता, जगाला दान करण्याकरता हा एक परोपकार आहे. चला पुढे. कारण सुंदर नरतन उपाय दिले इंद्रिय हात. पहिले हातांचं वर्णन केलंय, मग हात असे दिले. तर तुम्हाला इंद्रिय देताना हातांना मला वाटतं हे पोट किती ठिकाणी वाटतात तुमची, किती बीजे गेल्या टाकल्या बोटांना, तीन बीजी, पाच त्री पंधरा बीजी गेल्या एका हातात जन्मानगटात एक चार चार बीजी गेल्या बाबा, एक एका बॉटल चार चार आहे, पाचशे वीस बीजी गेल्या ह्याच बॉटल मधीच. आणि ही एकविसावी, ही बावीसावी, ही तेवीसावी, एका हाताला तेवीस बीजी गेले आहेत. तुम्हाला दरवाजाला दोनच आणायला किती पैसे लागतात पटकन सांगा. म्हणजे मग चांगला दरवाजा जर असेल तर त्याच्याकरता चांगली बीजी गेली नाही का, तिला पैसे किती लागतात, पाचशे रुपये. तुम्ही व्यापारी गाव आमचे चौदार बाबा म्हणतात, आणि खरंच सांगितलं त्यांनी पाचशे रुपयाला एक बीजी गेली. मग मला सांगा ह्या एकवीस बीजी गेल्याची किती पैसे दिले, फुकट दिली पावके दहावे जळे वर्षे वारा वाहतोय, फॅनचं तुम्ही लाईट बिल भरता, माझ्या भगवंतांनी जो वारा तुम्हाला दिला त्याचे किती लाईट बिल होत सांगा ना. एखादं बिल पाचशे रुपयानं आले का तुम्हाला, आणि तुम्ही कुणाला अशी तक्रार केली का याचे युनिट कमी करा आणि याच्यातलं निम्म बिल वीज बिल आम्हाला माफ करा, असं काही केलं का तुम्ही? ऑक्सिजन एकच घ्या, हा ऑक्सिजन एकच घ्यावाच लागणार, कारण ती त्याची सत्ता आहे. त्यांनीच सांगितलं ऑक्सिजन द्यायचं का नाही. जोपर्यंत आपण त्याला ओळखत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या स्वतःचा ऑक्सिजन घेण्याकरता तुम्ही किती प्रयत्न केले तरी तो गेल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याला आपण आपलं समजतो हे सगळं, आता आपण आपल्या कोणत्या देशात राहतो आपण, गायस महाराज आपलं राज्य महाराष्ट्र देश भारत. मला वाटतं तालिबानी जर भारतात शिरले तर कसं काय होईल आपल्या कीर्तनाचा आता, बांगला आठवत आपल्याला आपली बंगली बाबा काहीच आठवत. अफगाणिस्तानचं ते झाले ना, मोठे मोठे बंगले सोडून पळाले. अरे बाबा तुमच्या हक्काचे होते मग का पळाले, आपलं आहे ना इथं काहीच नाही. आपलं भगवंतानी हे सूचना केलेली आताशी का, एक 20,000 तालिबानी एका अफगाणिस्तान मध्ये शिरले तर कोणाला माझं घर म्हणता येईना, कोणाला माझी पत्नी म्हणता येईना, नाही कुणाचे कुणी तुझे दुहेरी कोणी. एकटा काशील प्राण्या, एकटा काशील अंती प्राण्या, माझे माझे म्हणून प्राण्या मायांचा बाजार. हा सगळा मायांचा बाजार आहे. या मायांच्या बाजारामधून ही सगळी उत्पत्ती भगवंताची. जेणे विश्व निरगे Come on.
जगाच्या परोपकाराकरता आहे. हात आपले दिले परोपकाराकरता, पाय दिले परोपकाराकरता. मला वाटतं ह्या 21 विजी गेल्या जर टाकल्या नसत्या तर जेवणाची व्यवस्था कशी काय झाली असती आपली. दोन चमचे समोरासमोर बसले तर त्यावेळेला ह्या उचलला पाहिजे ना. हा चमचा हीच बीजी गेली नसली तर उचलेल कसा. चांगला प्रयोग चांगला करून पाहा तुम्ही. एक लाकूड बांधा इथं आणि मग पती पत्नी समोरासमोर तो कोणता टेबल बांधला त्याला माझा डायनिंग टेबल. आता मी इंग्रजी शिकलो नाही ना महाराज का त्या डायनिंग टेबल. त्या डायनिंग टेबल वर मध्ये जेवण दोन चमचे तिकडची पळी निकडता चमचा बघा तो कसं काय प्रयोग आहे. काठी बाना मध्ये पण ह्या बीजी क्रिया टाकल्या भगवंतानी सुंदर नर्तन या पायाने चालायचं ठरलं जर असत. मला वाटलं खालच्या 20 बीजी क्रिया पायांच्या त्या बोटांच्या जर नसत्या या खोट्या पशी जर या बीजी क्रिया नसत्या गुडघ्यात बीजी क्रिया नसत्या. गुडघ्यात बीजी क्रिया किती हो एकच आहे. दोन दोन बीजी क्रिया गुडघ्यात दोन्ही बाजूंना दोन बीजी गिऱ्या टाकून मधी वाटी टाकली आणि मग तुमच्या चालता येते बसता येईल. मग चार बीजी गिऱ्या तुमच्या गुडघ्यात टाकल्या सुंदर नरतन एवढं सुंदर शरीर आपल्याला भगवंतानी दिलं हे केवळ त्या संसारातून परोपकार करण्यात आले. संतांनी हे संपूर्ण पाहिलं उपमा राहील संसारिक होती ग्रस्ती होती हे तर बरोबर सगळ्यांना मान्य आहे. जगामध्ये ब्रह्मचारी जर म्हटलं तर ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते फक्त तेवढे ते चार ब्रह्मचारी. चांगदेव महाराजांचा विषय तो या संतांच्या भूमिकेमध्ये येत नाही. त्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली तिकडे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं नाही. पण जगद्गुरु तुकोबार आहे नामदेव महाराज सावतामाळी सावतामाळ्यांनी जे केलं त्याच्या माध्यमातून धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. पहिल्यांदा त्यांच्या माता पित्याला धन्यता दिली आणि मग त्यांना मिळाली संतांना. तुकोबारायांनी हा प्रपंच रचना भोगणी सर्व ही त्यागी सर्व प्रपंचाची रचना रचली आणि ती भोगून त्यागली. आणि भोगून त्यागल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांना मुलं बाळ नव्हते का. लोक काही लोकांना असं म्हणतात गाव तुकोबाराय तर ते असे असे होते तुम्ही ते तसं तसं का बरं करता तसं तसं काय. एकानी मला विचारलं की म्हणले महाराज तुम्ही वास्तविक म्हणजे गाडीत नाही फिरायला पाहिजे. म्हणजे नाही फिरणार पण तुम्ही जर एक प्रवचन सकाळचं दिलं आणि पुन्हा दुपारचा जर कार्यक्रम दिला तर मग मी कसा पळत येणार. कारण कलियुगाच्या माध्यमातून हे विज्ञानाच्या माध्यमातून भगवंतांनी सांगितलेले का माझ्या सुदर्शनावर हे सगळं चालणार आहे सुदर्शन रचनेवर सगळं जगत येणार आहे. आणि म्हणून जिथं तिथं ते चक्र आहे आज कलियुगामध्ये. पण हे माध्यम जेव्हा सांगितलं त्यावेळेला तुकोबाराई ग्रस्ती होती आणि आजही लोक ग्रस्ती. फक्त वागण्यामध्ये त्यांच्या मापात कोणी बसत नाही. त्यांची भूमिका अशी का सोने रुपये आमा मूर्ती घे माणिक पाषाण खडे दैसे. मग माणिक पाषाण खडे दैसे प्रपंच त्यांनी पण केला प्रपंच आपण करतोय. मग प्रपंच करत असताना सूप टोपलं उकळ मुसळ जात पाट पाट तुमचं किटली चहाची किटली चाळणी लाटणं पळपट इडकी काय तुम्हाला सांडस वगैरे उलटणी चमच्या इथपर्यंत सगळं याला संसारच म्हणतात. पण त्याला संसार म्हटल्या जात नाही. संसाराची व्याख्या संतांनी केली पुनर्विजननम पुनर्विमरणम पुनर्विजन निजनम हे संसार दुसरे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळमते. त्यांनी तो संसार चुकवला आणि हा संसार सुखाचा करून दाखवला. वास्तविक सुखाचा संसार तुम्हाला केव्हा वाटतो. आरामशीर गाडी मोठा बंगला सोफा सेट बसायला सोफा सेट त्याला नाव का ठेवलं असं गेल्या गेल्या पटकन कसं बसता येईल त्याचा अडचणच होत नाही म्हणून त्याचं नाव सोफा सेट आहे. कारण पूर्वी सुद्धा कंपन्या शोधून नावं ठेवतात हे सोपं एवढं हे नाही तसे नावं ठेवत नाही. पूर्वी एका गाडीला नाव दिलं होतं हिरो भांडा ते का दिलं होतं त्या कंपनीनं बरोबर पाहिलं होतं हिरो पुढे भांडा पाठीमागे बसायची बसायची तर बसायची बैल गाडीसारखं नाही नाव ती सांगतातच तिचं तोंड इकडं ती आपले त्याच्यामुळे त्यांनी त्या गाडीचंच नाव हिरो भांडा देऊन टाकलं. म्हणजे कंपन्या सुद्धा शोधून काम करतात ते काही चुकीचं काम कधी करत नाही. म्हणजे असे प्रत्येक गोष्टीचे जे विषय मांडले ते ह्या पद्धतीनं मांडले. मग जगामध्ये आपण
ज्या वेळेला येतो संत महात्मे येतात, मग आपल्याला ज्या वेळेला हे सगळं असेल तेव्हा आपण नको सुखी, पैसा असत सुखी, पण जगामध्ये पैसा ज्यांच्याकडे, गाड्या ज्यांच्याकडे, मोठा बंगला आहे ते सुखी आहे. जो देखे वो सुखिया दुखिया बाबा सुखिया कोठी नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया मारने डौला सगले दुखिया रे दुखिया. सगळे बैरागी संन्यासी किती झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोंडवाशी काय सुख आहे यामध्ये सुखच नाही. आलिया संसारा सुख नाही, संसाराची भाषा वापरतात सुख नाहीये, पण सुखाचाच संसार करून दाखवायचा आहे आणि संसार सुखाचा करायचा आहे तो केवळ जन्म मृत्यूचा. आणि हा संसार करून संतांनी आपले मुले बाळ सांभाळले, आपले पार भाऊ सांभाळले, बहिणी सांभाळल्या, आई सांभाळली, बाप सांभाळला आणि सगळ्यांना योग्य असं मार्गदर्शन करून तुकोबारायांनी वैकुंठ गमन केलं. इतकी छोटीशी भाषा तुम्हाला सांगतो, तेवढी पटली तर पहा. पण त्यापूर्वी आपण एक वेळेला संप्रदायाच्या नियमाला भजन करा आणि मग तुम्हाला तेवढी भाषा माहिती संतांची काय आहे ती सांगतो. पुढं पहिल्या चरणाचं आपण विस्तार इथपर्यंत करत आलोय, पण भजन घेत असताना आपण पहिलं प्रमाण घेऊ आणि नंतर आपण भजन घ्यायचं, कारण पावणे नऊ झाले, जास्त वेळ आपल्याला पुढे जायचंय, नऊच्या पुढे आपल्याला कीर्तन न्यायचं नाही. आणि म्हणून संतांनी जन्म आणि मृत्यू टाळला आणि सुखाचा संसार आई वडिलांना सांभाळून भाऊ बहिणीला सांभाळून त्यांनी जी धन्यता मिळवली त्यांना खरे अर्थाने तुकोबाराय म्हणतात ते खरे आमच्या पावडाव पाहून जे घेऊन चालले ते खरे जगामध्ये धन्य आहे. हेच पहिल्या चरणामध्ये जगतगुरु तुकोबाराय कुठे पैसा मागायला गेले नाही, पण छत्रपती नजराना बळच पाठवलं तरी सुद्धा सांगितलं देवत्या छत्री घोडे महाराज तुम्हाला सुखी बनवण्याकरता आहे. सुखी जेले आम्ही सुखी त्यांनी सांगितलं हे जे हात आहे ना हे परोपकारासाठी आणि मग परोपकाराकरता घरामध्ये जेवढं धान्य होत ते सगळं जगाला वाटून टाक. एवढंच केलं का त्यांनी पहिली कर्जमाफी तुकोबारायांनी जगामध्ये नंबर एक ची कर्जमाफी त्यावेळेला केली. एक पहिली गाडी ची साठी भरून किती वह्या असतील त्या कर्जरोखा त्या वह्या एक पहिली गाडीची साठी अशा सात साठ्या भरलेल्या वह्यावर किती सात बैलगाड्यांच्या साठ्यावरती एवढ्या वह्या त्यांनी इंद्रायणीच्या ढोबात बुडावल्या.
अहो आता तुमची नुसती घोषणा होते पण माफीच मिळत नाही. माफी घेतेच कोणाची? तुमचंच घेतलं तुम्हाला दिलं. कोणाला दिलं तुमच्या? सांगू तुम्हाला मी तुमच्याकडून काय घेतोय आम्ही, कसं देतोय. तुम्हाला कर्ज माफी दिली पण गॅस टाकी काय भाव की? 920 रुपये. मी एजंट आहे त्याचा, तुम्हाला माहिती आहे ना. भारत याच मी एजंट आहे. 920 रुपयाला मी स्वतः टाकी विकतोय. तरी कमी द्यायला पाहिजे. कसा देऊ मी काय? तू कोणा यांच्या मागचा माणूस आहे, मी काही देऊ बघलाय कसा देणार? मग मला सांगा 920 रुपये हे कोणाच्या खिशातून चालले? सरकारच्या अनुदान होत बंद केलं तुमचं. पेट्रोल काय भाव झाले? 110. 110 रुपये पेट्रोल जे तुम्हाला दिल्या जाते हे सगळी वसुली झाली. 2,00,000 रुपये कर्ज माफ घ्या. अहो 7 महिने गाड्यांच्या साठ्या त्या भरलेल्या त्या वह्या कुठं? आणि तुमचे 2,00,000 रुपये कुठं? आणि 920 रुपये सिलेंडर कुठं? चांगला विचार करा. आणि म्हणून जगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थाने मनानी राजा होते, तनानी राजा होते, धनानी राजा होते. तन धन तृण जन तेही केले आपलं नाही, जन तन धन केले तृणाही समान. जन तन धन केले तृणाही समान. हे जगा करता केलं त्यांनी, स्वतः करता काहीच वापरलं नाही. एवढंच नाही, त्यांना लोकांनी त्रास दिला तरी ते म्हणले मी सुखी. गोपला पाटील गावचे हे आता म्हणून मी कोण राहिली इथपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय त्या देहू गावामध्ये राहिले आणि भांडारावर जाऊन सुखानी हे विष्णू शस्त्र नाममा ते भजन ज्या वेळेला केलं त्याच्यावर ते खऱ्या अर्थाने म्हणतात याच्यातून लोक उत्तीर्ण होईल परीक्षेला. ते खऱ्या अर्थाने धन्य ते दयावंत जे Oh.
मला वाटायचं तुम्हीच माझ्या पुढे वाकायचं, पण मी तुमच्या पुढे वाकलो. मग हरानीच याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा सोहळा. संतांचे वाक्य जर आपण लक्षात ठेवले तर नक्कीच आपण जगामध्ये खऱ्या अर्थाने नंबर एक ला सुखी होऊ. आणि आपल्याला सुद्धा मला वाटतं धन्यता मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याप्रमाणे फक्त आपल्या आपल्या संपत्तीचा वापर आणि आपल्या घरादाराचा आणि आपल्या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला आपण वापर करू त्यावेळेला आपल्याला सुद्धा धन्यता मिळेल यात शंकाच नाही. विठ्ठला विठ्ठला धन्यता केव्हा मिळेल एवढंच लक्षात ठेवा. महाराजांनी एक एक गोष्ट इतकी समजून सांगितली की धन्य जगी तोची एक हरावी केव्हा राम कृष्ण वासुदेव सदा जो देवाचं भजन करी आणि समोर 2000 रुपयाचा पंडळ पडला किंवा 10000 पडला किती 10000 आणि रस्त्याने आपण चालले तो पंडळ जाणाऱ्याने त्याच्याकडे ज्या वेळेला नजर जाणार नाही आणि समोर आलेला वाघ काय समोर वाघ तो वाघ समोर आलाय त्याला घाबरायचं नाही. वाघ म्हणजे संसार. काय वाघ म्हणजे संसार. आणि जर तुम्हाला ते त्याचं जर थोडक्यात ऐकायचं असं तर एक सुंदर असा छोटासा दृष्टांत सांगतो आणि लगेच सेवा समाप्त करतोय कारण 9:03 बाकी आहे. छोटासा दृष्टांत असा आहे एकदा एक गरीब शेतकरी असा शेतात जायचा आणि उदरनिर्वाह करण्याकरता मुळी विकायचं काम करायचं. मुळी विकत असताना एक दिवस त्याला जरा जवळपास लाकडं नाही मिळाली म्हणून तो जरा जंगलामध्ये दुरोळ गेला. दुरोळ गेल्यानंतर त्यांनी तिथं आपली लाकडं तोडली. लाकडं तोडल्यानंतर आता जे लाकडं बांधण्याकरता त्यांनी आपलं जे तुम्ही रशी म्हणा दोरी म्हणा कासरा म्हणा काय तुम्हाला जे म्हणता येईल ते म्हणा किंवा नाडा म्हणा. नाडा कोणी लाकडं बांधायला नेत नव्हती फक्त ह्याच्या गाडीला नाडा लागायची. ती रशी त्यांनी आपला तो कासरा घेतला आणि तो बांधायला घेणार कुराड खाली टाकली तो कासरा घ्यायला गेला तर जवळच एक करवंदीची जाळी होती. त्या करवंदीच्या जाळीमध्ये वाघ बसलेला होता आणि जोपर्यंत आपण वाघाचं नाव घेत नाही तोपर्यंत वाघ आपल्या पाठीमागं गायखे मारत लागत. याने पाहिलं वाघ म्हटला जुना म्हातारा होता बिचारा पळायला लागला. पळाल्यानंतर वाघाने उडीच टाकली. वाघ त्याच्या पाठीमागं हा पुढे पळता पळता एक जुना आठवी होती त्या विहिरी जवळ गेला. विहिरी जवळ गेला घाई गर्दीनं आपलं पागुटं होतं त्या टायमात पागुटे होते हे टॉपे इतकं काही नव्हतं. पागुटं काढून एका झाडाच्या बुंद्याला पटकन बांधून खाली उतरायला लागला. खाली उतरायला लागला तर तिथं काही 1000 वर्षाचा आजगर तो खालून खुश करत होता. कारण तुम्ही म्हणाल 1000 वर्षाचा नाग कसं काय त्याला अभिषेक तेवढं 1 कोटी वर्ष नागाला अभिषेक. 1000 वर्ष कागा 1 कोटी वर्ष नागा एवढा अभिषेक नागाला आहे. 1000 वर्षाचा तो आजगर तिथं त्या विहिरीमध्ये विहीर कोणी ठणक तो याची वाट पाहतो. कुणीतरी मला खाद्य मिळालं पाहिजे म्हणून याने ज्या वेळेला त्याने कुसकारा टाकला बरं झालं मला बऱ्याच दिवसांनी मला खाद्य आले. याने खाली पाहिलं तर अरे बापरे ना बाबा वरून पाठीमा लगेच आला ना हा वरून दर काही पोहोचली हा कोण आता वाघोबा हा वाघोबा तिथं आला. याने दरकडे फोडली त्याने पाहिलं आता काही खरं नाही तो मधीच अडकला पाहुट धरून राहील. तिथे एक उंदीर आला. तसे 2 उंदीर होती एक ढवळा उंदीर आणि एक काळा उंदीर. हे 2 उंदीर आले ते पाहुट कातरायला. ते पाहुट कातरायला गेल्यानंतर याला असं वाटलं की हे आपण उंदीर जर मारले नाही तर आपलं का हे पाहुट कातरल्याशिवाय राहणार नाही ना आपण आजगराच्या तळ्याच्या सापडल्याशिवाय राहणार. म्हणून त्यांनी आपलं तो एक त्या झाडाचा एक दगडा मोडायला गेला. दगडा मोडायला गेल्यानंतर तिथं त्याचं सगळं गोत्र बसलेलं होत. त्याचं नाव आघेमोळ. तो दगडा मोडायला गेला त्याच्यातून आघेमोळ उठला.
त्यांनी एवढं मला जसे तुम्ही हराले ना असे हराले जरी बरे झाले आले भेट ते हार घालायला सुरुवात केली. हार घातले का आले मोळानी त्यांनी तोडायला सुरुवात केली आणि अशातून ते जे उंदीर त्याला मारायचे होते तो डावळा उंदीर म्हणजे दिवस आणि काळा उंदीर म्हणजे रात. घडवाघडी याची काळ वाट पाहि अजूनही किती आहे अवकाश. संसार रूपी वाघ वरे संसारामध्ये पडल्यानंतर तो वाघ आणि काळ रूपी खाली नाग वाट पाहत एवढं दुःख या संसारात. तरी माणसं म्हणतात आम्ही सुखी सुखीच नाही आणि याला तो डावाजून पुढे येईल धन्य ते संसार. एवढ्या गोष्टी तो डावाजून पुढे येईल पण आपलं तसं नाही ना. मग त्या मोहळाचा त्याला खांदा म्हणतो आपण तो खांदा फुटला आणि त्याच्या मधीच येथे याच्या मधीच असे नाकावर पडले आणि त्याचं वगळं असं नाकाच्या शेंड्यावर आलं ह्याची भिन चाटायला लागली. चाटून बघा मत कशी केला म्हणजे तुमच्या नाकावर आहे असं मी म्हणत नाही पण ते चाटायला लागल्यानंतर त्याला गोड वाटलं. ह्या वाघाच दुःख विसरला नागाचा दुःख विसरला मोहळ चावलाय ते दुःख विसरला बाबा आज फीला पैसे नाही हे विसरला बायकोमध्ये साखर नाही घरामध्ये ते विसरला पुढच्या वर्षी मुलीचं लग्न करायचं ते विसरला आणि दिवस रात्र दिवस निघून चालले हे विसरला आणि फक्त तेवढ्या त्या खांद्या फुटलेल्या तेवढ्या त्या मधीचा तो तेवढा फक्त थेंब चाटला म्हणजे काय गोड आहे संसार. दुखाचा दौलाश घेत नाहीये त्याचा विचार सुद्धा करत नाहीये आणि ज्या परिस्थितीमध्ये राहतात त्याच परिस्थितीमध्ये ते जगावर उपकार करतात. येथे उपकार आले गरजा वैकुंठी ज्ञानेश्वर उपकार करत असताना एक उपकाराची भाषा अशी आहे का आपण कानाने जर चांगलं ऐकलं तर ते जगापर्यंत चांगलं पोहोचवणं हे आपलं काम आहे. याच्याकरता आपल्याला कान दिले तुम्ही कान माझ्या विठोबाचे माझ्या विठोबाचे गुण कोणते कोणते हे तुमच्या लक्षात जर आणून गेलं तर शास्त्र गुण त्याच्यामध्ये फार शिकवतात. भगवंताचे जेवढे गुण आहे जगामध्ये जेवढं चांगलं जे असेल ते सगळे भगवंताचे गुण आहेत शास्त्र असं सांगतो. आणि जर ते कानच आपल्याला जर नसले भगवंताने ते चांगलं सांगण्याकरता ऐकून चांगलं पुढं कुणा सांगायचे जगाला पण याने ऐकून घ्यायचे पण तेच कान जर परोपकाराकरता जर आपल्याकडे नसली तर आपली किती फजिती होती एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. जाता जाता तुम्हाला पटकन सांगतो एका मिनिटात घाई गर्दीने सांगतो मी तुम्हाला सेवा संपली आहे. काल्याच्या दिवशी एक धनगर आपल्या काल्याच्या कीर्तनात बसला रात्रभर काकडा केला काकडा केल्यानंतर सकाळी आपलं काल्याचं कीर्तन ऐकलं आणि आपले मेंढर सोडी केला रानमाळावर गेल्यानंतर तिकडं त्याला रात्रभर जागरण झाल्यामुळे तो एका ठिकाणी झाडाला पाठलावून बसला झाडाला पाठलावून बसल्यानंतर त्याला झोप लागली त्याचे मेंढर भात दूरवर निघून गेले दूरवर निघून गेल्यानंतर तो थोड्या वेळाने त्याची झोप पुन्हा त्याचं झोप होती त्याच्या कारण पाठीमागे ती चिंता होती डोक्यात मेंढर कुठे मेंढर कुठे उठला काही गर्दीने पाहत होता एक मेंढर नाही जवळ म्हणून निघाला शोधायला निघाल्यानंतर पुढे एक शेतकरी आपला होता की दादा त्याला त्याने पाहिलं त्या शेतकऱ्याने विचारलं म्हणे हे बाबा माझे मेंढर पाहिले का त्याने अशी पाहिल्याला काठीवर केली त्याला वाटलं ह्या दिशेला सांगितलं तो पाठीमागे फिरला कर्मधर्म साहेबांनी त्याला ती मेंढर मिळाली आणि तिकडनं ते मेंढर घेऊन आला ते मेंढर घेऊन आल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोडक मेंढर होतं ते मोडक मेंढर तो म्हणला या शेतकऱ्याने माझ्यावर उपकार केला याला आपण एवढं मोडक मेंढर देऊन टाकू म्हणजे आपलं आणि म्हणून ते मोडक मेंढर घेतला त्या शेतकऱ्याकडे गेला त्या शेतकऱ्याला म्हणलं बाबा तू माझे मेंढर मिळून दिले त्याच्यामुळे तुला मी मेंढर बक्षीस देतोय तो म्हणला हे बाबा मी माझं शेतात नांगर हाकतोय तुझं मेंढर मोडायचा माझा काय संबंध कारण ही एक पोटबहिरू हे मेंढरू मी मोडलेलं नाही तुम्हाला ए तुला देतोय मी मोडलेलं नाही तुला सांगतो चाल गावात गावात निघाली गावामध्ये पुढून पाठी येतो आपला सरपंच सरपंचाला सांगितलं
मले आओ माझे मेंढरा यांनी मिळून दिले म्हणून मी याला माझं मोडकं मिळवून देतो. तो माझा बाबा मी याचं मेंढरा मोडलंच नाही म्हणजे मग असं करा ना तुमचा न्याय इथं होणारच नाही म्हणे. मी तुम्हाला मुळात खरं सांगा गावात कापूनच घेणार नाही. काय म्हणले हे दुपट पहिलं मग चला पाटला तो पाटला का गेली. पाटला गेल्यानंतर मग पाटील आपल्या वटेवर बसली होती. त्या पाटलाला होत्या दोन बायका आणि त्या दोन बायकांना इतकं मारलं होतं आणि उसकून दिले होते. या शेतकऱ्यांनी आपलं या मेंढरावाल्यांनी त्याचं दुःख सांगितलं. त्याचं दुःखच नव्हतं तो प्रांजळपणाने म्हणत होता माझं मोडकं मेंढरू याला माझी मेंढर मिळून दिली म्हणून देतोय. तो सांगतो मी याचं मेंढरू मोडलं नाही. सरपंच म्हणतो पाटील आजपर्यंत आपण गावात कोणाला मेंढरू कापून दिलं नाही हे माझ्या गावात मेंढरू कापायचे. त्या पाटलाने सांगितलं बाबा हो तुम्ही तिघं अख्खा गाव आला तरी तू गिंतून हिजीला घरात येणार नाही. किती भजी ती फक्त तिपट वैऱ्यामध्ये एवढी जर भजी ती तर काहीचे कान नसते तर काय ऐकलं असतं काय केलं असत. म्हणून तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुणामध्ये फार फरक आहे. म्हणून हे गुण अशा पद्धतीने आपण परोपकाराकरता वापरण्याकरता कान आहे. म्हणून येथे उपकारासाठी आली ध्वजा वैकुंठी सेवा संपली. लटक बोलायचं नाही आणि आजचा काळ तर खरं खोट बोलल्याशिवाय जमत. लटिके वचन नाही देही उदासीन. किती दुःख आहे. दुःख ओटीच्या पुढे जरी असते दुःखे सांगो किती दुःखे सांगो सकळ संसाराची स्थिती थरकाप माणसाला भरतो. एवढी सकळ स्थिती त्याच्यामध्ये असताना सुद्धा तरी आपण त्याचा विचार करत नाही. म्हणून अनेक दुःखे सांगू किती ते दुःख किती जरी आले तरी त्याच्या बाबतीत उदास होता कामा नाही देही उदास. महाराजांनी सांगितलं आम्ही जगापुढे जे मांडणार आहे ते कोणत्या माध्यमातून. आता मला खरं सांगा तुम्हाला कीर्तन कोणतं आवडतं. कीर्तन जे आवडतं ते तुम्हाला विनोदाशिवाय कीर्तन आवडत नाही. पण इथं असं सांगितलंय का जेणेकरून म्हणून मी ठसावेल अंतर स्त्री आहे आईशी कीर्तन मर्यादा आई सांगता नाही तर जावाई घेटा बांधून सासूरवाडीला गेला हे माहीत नाही का कोणाला. कोणत्या कीर्तनकारांना माहिती सगळ्यांना माहिती जावाई घेटा बांधून गेला पण शेगर माळ रानावर त्याला झोप लागली. तो बसला पुरावाले आले त्याने तो घेटा काढून घेतला आणि बुजगावण्याचं मडकं त्याच्या डोक्यात घालून दिलं निघून गेला. तो सासूरवाडीला मडकं घालून गेला. सासूरवाडीला गेल्यानंतर सासूबाई म्हणतात ना जावाईच्या डोक्यातून गेला काय झाला मडकं कसा काय घालून डोक्यात आला. ही परिस्थिती अशी कितीतरी तुम्हाला विनोद समजा कितीतरी सांगितले पण तसं नाही. इथं जेणेकरून भगवंताच्या रूपाचं मनाचं ध्यानाचं गुणाचं जेवढं आपल्याला सांगतील तेवढं सांगण्याचा प्रयत्न करावा. हीच खरी संतांची माध्यमातून जी भूमिका आहे ती भूमिका आपण मांडली पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला संत महात्मे शिकवतात का खोट बोलायचं नाही सत्यम बोल धर्म धर्माचं आचरण करणं म्हणजे सत्य बोलणं. आणि जगात खोटं न बोलणं नाही तर मग भावाचे जरी समजा वाट्याचे पैसे आले तर काय माहिती मला आता ते खर्च झाले का काय मला नाही माहिती होते बँकेत होते का नव्हते बँकेनंच लुटली असते. पण घरी कामनाने हे सांगतच नाही. कितीतरी अशी प्रकरण झालेली अरे बाबा दोन पैशासाठी संगतीला फक्त येईल मडका. तुम्ही म्हणाल पैसा हा पैसा अडका इथंच राहील पण संघ शेवटी आपल्या मातीचा मडका. शिरभर भात शिजवला तोय अर्ध्या रस्त्यावर सोडून दिला तो सुद्धा आपल्यापर्यंत तिथपर्यंत स्मशान भूमीपर्यंत सुद्धा आला नाही. मित्र आले होते मित्र आले गोत्र आले ते स्मशानी शेवटी टाकून लागेल स्मशान शेवटी टाकणी गेले मज लागी देवाची कामिनी तिथं राहिली भूमी स्मशानी माणूस एकटाच जळतो कोणी. आणि म्हणून जेणेकरून परोपकार करता येईल जेणेकरून खरं बोलता येईल म्हणून मधुरा होटी वाणी मधुरा वाणी होटी मधुरा वाणी होटी.
निवळे महाराजांसारखे गेले, पुन्हा महाराजांसारखे गेले, आमच्या तिथे सोपान महाराज गेले,
त्याच्यानंतर का आजकाल बापू महाराज माणसाचा नाही देहाचा वारे सावत तोडा माया काही ना चले मग गळा पडेल खाशा पुढे हुशार आहे थोर वळसादा म्हणून जे काही जे असं तुमच्या पुढे जे मांडलं असं ते माझ्या बुद्धीच नसून माझ्या गुरुवर यांचे आणि जे चुकीचं मिळालं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा झालेली सेवा इथं समाप्त करतोय. खऱ्या अर्थाने माझ्या कीर्तनात माझं केवढाच भाग्य महाराज विना घेऊ नयेत. सगळे काळकरी गायचे महाराज असतील, अशोक महाराज असतील, पडे महाराज असतील, दिंडे महाराज असतील, हे तर खरे माझे नंबर एकचे पप्पा देईल. पहिल्या कीर्तनांना नाणेगाव इकडं तिकडं सतत माझ्या कीर्तनांना दिंडे महाराज असे सुंदर मजा येते. पण असे वाजवणारे असले गाणारे असले कीर्तनाला वाजवायचे. तुम्ही रमेश महाराज आहे का? एवढंच समजा तुम्हाला जो उपदेश केला संतांची जी वाक्य ते माझी नाही ती संतांची जी असतील ते तुमच्या पुढे पत्र ह्या रूपाने दिलं तुका म्हणे मज धाडिले निरोप म्हणून तुमच्या पर्यंत पोहोचवलाय. मी कीर्तन करणार नाही, प्रवचन करणार नाही आणि म्हणून तुमचं सर्वांचं दर्शन घेतो आणि माझ्या शिवेला विराम देतो.